भगवानने जे आध्यात्माचं जे सांगितलं ते खरोखरच आहे. त्या पद्धतीने आपण जर भजन करतो, कीर्तन करतो, नामस्मरण करतो, ते आपण जर केलं तर खरोखरच आपलं भलं होईल. त्याचबरोबर त्याने गुरुची जी व्याख्या सांगितली, आपण भजनी गुरु आहोत ह्या दोन अक्षरी म्हणजे गुरुवा ह्याचा जरी आपण विचार करून आपण भजन केलं ना तरी खूप झालं. कारण काय तर गुवा ही पदवी मला वाटतं की सर्वश्रेष्ठ आहे. कारण ही पदवी तुम्हाला समाजाकडून मिळालेली असते, ते तिचं पारितोषिक नसतं किंवा सत्कार नसतो, पुरस्कार नसतो, पण ही पदवी तुम्हाला समाजाकडून मिळालेली असते. त्या पदवीचा आपण जर चांगला वापर केला, उपयोग केला, समाज आपल्याकडे बघताना सुद्धा तसंच बघतं की हे बुवा आहे. हे म्हटल्यानंतर आपला सन्मान किती वाढला हे आपण बघायला पाहिजे. बुवानी सुंदर अशी वारी केली आहे, म्हणजे मला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा पण केली. त्यांचं वादन कलाकार प्रथमेश तारळकर, हेमंत मेस्त्री, हे दोघे मेस्त्रीच आहेत, माझेच आहेत. यांनी पण सुंदर अप्रतिम त्यांची तोडच नाही. आणि हे तुम्ही जे प्रेक्षक जण अजून थांबलाय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद सर. मी आता मंडळाने सांगितल्याप्रमाणे 20 मिनिटात तुम्हाला भजन करायचं आहे. एक अभंग आणि गवळण हे भांडणार आहे, त्यानंतर संतोष बाब हे बारी करतील. त्याप्रमाणे आता मी भजन चालू करतो. तत्पूर्वी एक की अभंग आहे, कार्य प्रेमे मातलासी. तुकाराम महाराज पुंडलिकाला सांगतायत, विचारतायत, कार्य प्रेमे मातलासी, प्रेमे मातलासी, कार्य प्रेमे मातलासी, उभा केला विठ्ठलासी. हे पुंडलिकाला एवढं सांगण्याचं धैर्य तुकाराम महाराजांनाच आहे, ते माझ्यासारख्या पामराला नाही आहे. ज्या कुंडलिकाने त्या वैकुंठवासी विठ्ठलाला पृथ्वी तलावर आणण्याचे जे काम केलं ते तुमच्या बळावर, तर ते आपल्या आई वडिलांच्या सेवेने, आई वडिलांच्या सेवेमुळे पांडुरंगाला वैकुंठ सोडून पंढरीला यावं लागलं. ते सुद्धा युगे 28 झाली तरी पण अजून उभाच आहे. त्यानंतर शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे बळी की तुझ्यासारखा तूच बळी राजासारखा तूच एकनिष्ठ असा तो कुंडलिक आहेस, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मला जास्त बोलता येत नाही कारण हे मी गाऊ शकतो, एकत्र आपण मी जास्त गाऊ शकतो, पण हे अध्यात्म किंवा बोलणं कठीण आहे मला. तरी पण मी थोडासा सांगायचा प्रयत्न केला, काय चूक भूल झाली असेल तर माफ करा. नवीन आहे Amen.
तुकाराम यांच्याकडे असू शकते, माझ्याकडे नाही. हे तुकारामांचे शब्द आहेत. Yeah.
टाळ्यांची गरज आहे. म्हणजे हे टाळ्या भले लोक कमी असतील पण हे तुमच्या टाळ्या आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आता गोळण सादर करतोय. साऊंड मास्टर आहे जे दरवेळी आमच्या कार्यक्रमाला यांचा साऊंड असतो. यावेळी तर त्यांच्यानी साऊंड एवढं अप्रतिम लावलाय. त्यांच्यासाठी आधी तुम्ही सर्वांनी देवदान करायला Oh.
धन्यवाद। आता इथे ज्ञानेश्वर माऊलीचा गजर होणार नाही आहे, कारण याच्यानंतर सामूहिक भैरवी करायची आहे, त्याच्यामुळे आता मी भजन केलं ज्ञानेश्वर माऊलीचं, माझे इथे भजन संपलं, याच्या पुढे भजन चालू आहे आणि चालू राहील। धन्यवाद।